ग्रामस्थ हम जमले की कालच अपने कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जत तालुक्यातील 40 गाव कर्नाटकात जाणार असे त्यांना माहिती मिळाली त्यांचाही बरोबर आहे काय फरक आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये का आम्ही तिकडे कर्नाटकचं आमचं ओढ वाढतंय हे महाराष्ट्र सरकारला कळलं पाहिजे कारण कर्नाटक महाराष्ट्रातलं पाणी आमच्या बाजून आहे तर रामतीर ककमरीला गेलंय 2-3 किलोमीटर आमची बाउंड्री आहे त्या गावातून पाणी महाराष्ट्राचं पाणी तिथं कॅनलला सगळीकडे फिरतंय आणि आमच्याकडे गेली 20-30 वर्ष झालं कॅनलनं पाणी देतो 5वा टप्पा 6वा टप्पा तुमचे टप्पे तरी किती आहेत नुकतं टप्प्यावर टप्पे इलेक्शन आलं की सांगायचं कोणताही पक्ष असो प्रत्येक पक्षाची सत्ता आलेली आहे ह्या पक्ष तो पक्ष असं नाही प्रत्येक पक्षाची सत्ता आली ते सत्तेवाल्यांनी फक्त पाणी देतो ह्या हिशावर इलेक्शन केलंय दुसरं काही नाही पण आता अशी वेळ आली की बाजूच्या कर्नाटक राज्यात बघितलं तर प्रत्येक वेळी शेतकऱ्याला पीक विमा येतो त्यांच्या शेतीच्या विजेला लाईट बिल नाही आहे आणि प्रत्येक त्यांचं सोसायटी कर्ज असेल तर तेही 3 लाखापर्यंत आणि त्यांचं व्याज ते सरकार भरते एवढा सुविधा तिथं असताना आपल्या महाराष्ट्रात वीज कटिंग करणे हे करणे महाराष्ट्रात आणि बाउंड्रीवरच्या गावांचे आमचे जे रस्ते बघितले पाण्याची अवस्था शिक्षण अवस्था शाळा आहे पण शिक्षक नाहीत कारण कसं बाउंड्रीवरचं गावामुळे याकडे इतकं दुर्लक्ष आहे की बोलायचं काम नाही आणि आता त्यांना का जाग आली कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जर सपोर्ट केल्यानंतर यांना जाग आली इतके दिवस त्यांचे काय डोळे झाकले होते काय कारण कसं आहे इथं बसून मुंबईत सांगितलं तर चालणार नाही कारण सध्या परिस्थिती काय आहे बाउंड्रीवरच्या गावांनी आम्हाला काय कर्नाटक जायची हौस नाही पण काय तुमचे जे कारस्थान चालू आहेत जे आमच्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे तुमचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही केलो आहे वर्षभरात जर आमची कामं नाही झाली तर सर्व ग्रामस्थ आमचे जायला सगळे एकजटानं कर्नाटक जायसाठी इच्छुक आहेत त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त आमच्या जत तालुक्याकडे लक्ष देऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथं जत तालुका यावं कारण त्यांना जत तालुका माहिती आहे का नाही माहीत नाही मला कारण आत्ताच यांना जत तालुका आठवला कित्येक वर्ष झालं जत तालुक्यासाठी किती लोक आमची ऊसतोडीला जातात हे जातात आमचा जत तालुका विस्तारित मोठा आहे त्यामुळे कसं आहे इथं लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे इथं सुविधा भरपूर कमी म्हणजे काय रस्ते नाहीत शाळा नाहीत भरपूर तर हे आहे त्यामुळे बाजूच्या राज्यामध्ये इतक्या सुविधा आहेत की आम्हाला लगेच कळतं कारण आमच्या महाराष्ट्रातील लोक म्हणतील आता कारण का चालला तुम्ही कर्नाटकात काय कमी आहे कारण आम्हाला माहिती आहे तर बाजूच्या राज्यात काय नाही आमच्या बाजूत कारण शेजारीच असल्यामुळेच आम्हाला कळतं त्यात काय फरक आहे त्यात त्यामुळं लवकरात लवकर सुविधा केल्या तर बरं आहे नाहीतर आम्ही कर्नाटकात जाण्यास तयार आहे आज कर्नाटक राज्याच्या बोम्मई सरकारचं पहिल्यांदा आम्ही अभिनंदन करतो आणि कर्नाटक राज्याचा विजय करतो आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे नेते उमराणी गाव किंवा जत तालुक्याकडं कुणाचंही लक्ष नाही आज 75 वर्ष पूर्ण झाले तरी देखील आपल्या भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तरी आपल्याकडं कोणाचंही लक्ष नाही आणि या ठिकाणी म्हैसाळा योजनेचं 40 वर्ष झालं मी भाषणं नेत्यांची भाषणं ऐकतो आहे 40 वर्षापासून आम्हाला नुसतं पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी रस्त्याचं समस्या आहे पाण्याची समस्या आहे विजेची समस्या आहे शाळेची शिक्षणाची समस्या आहे आणि या ठिकाणी कुठल्याही काम व्यवस्थित नाही त्यामुळे आम्हाला इथं आता कर्नाटक सरकारच्या मुंबई सरकारने जे जाग उठवून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही बोम्मई सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई सरकारचं आम्ही अभिनंदन करतो कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री आदंता श्री बसवराज बोम्मई अवरु ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವ ಒಂದು 2012ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ 40 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗಳು ಪೂರ್ಣ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಸಭಾದಾಗ ಡ್ರಾವ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವ್ದು ಸುಖ ಸುವಿಧಾ ನೀರಾಗಲಿ ಹಾದಿ ಆಗಲಿ ಒಂದು ಲೈಟ್ ಆಗಲಿ ಕುಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅನ್ನೋ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಡೆ ನಿಗಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಮಷ್ಟು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ 40 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ನಮ್ಮ ಊರಂದ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಊರ್ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾನ ಶರ್ಮೇಲೆ ಕೆಳಗಾಗ್ತತಿ ಅಂಥದ್ರಾಗ 40 ಜತ್ ತಾಲೂಕಿದಾನು 40 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿದವರು ಡ್ರಾವ್ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಬಿಟ್ಟು ಹೋದನಂದ್ರೆ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಒಂದು ಲಜ್ಜಾಸ್ಪದ ಇರಬೇಕು ಎಷ್ಟಾದ್ರೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಜಾಗ ಬಂದಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ದುರ್ಲಕ್ಷಿತ ಇಟ್ಟರು ಇನ್ನೂ ಆದರೂ ಒಂದು ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಐತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪಕ್ಷದ ಒಂದು ಆಡಳಿತ ಆಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ನಿಧಿಯನ್ನು ನೀವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರಿ ಯಾವ ರೀತಿ ನೀವು ಅರ್ಥ ಸಂಕಲ್ಪದಾಗ ಒಂದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಆರ್ಥಿಕ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಇವಾಗಕ್ಕೆ ಒಂದು ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ನೀವು ಹಣಕಾಸನ್ನು ಕೊಡ್ತೀರಿ ಅದೇ ರೀತಿ ಇಡೀ ಒಂದು 2088 ಮತದಾರ ಸಂಘದಲ್ಲಿ 2088ನೇ ಮತದಾರ ಸಂಘ ಆದಂಥ ಜತ್ ಈ ಜತ್ಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಪ್ಯಾಕೇಜ್
अधिवेशन जाहिर ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೆ ತಾಲೂಕಾದ ಒಂದು ಹಿಂದ ತುಂಬಿದಂತ ಬರ್ಪಾಯಿ ಮುಂದೆ ಒಂದು ತಾಲೂಕಾ ಪ್ರಗತಿ ಪಥದ ಮೇಲೆ ಬರ್ತತಿ ಹಿಂಗಾಗಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಈ ಒಂದು 40 ಹಳ್ಳಿಗಳು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಬರಲಕ ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು ನಾವು ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾನೋ ಒಂದು ಆವಾಜ್ ಎಬ್ಸಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುರಾಣಿ ವತಿಯಿಂದ ಅವರು ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದಾಗೆ ನಾವು ಈ ರಾಜ್ಯ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಊರಣ್ಣವರು ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ರೆಡಿ ಇದೀವಿ ಇದು ಬರೋ ಕೆಲವು ದಿನದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾದ ಒಂದು ತಮ್ಮ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತಗೊಂಡು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ನಿಧಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎದಿವು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಹಭಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಒಳ್ಳೇದು ಇರ್ತದೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತೀನಿ।